नमस्कार मित्रांनो, या सिरीजमधल्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ चेकबद्दल. हेल्थ चेक दुसरं तिसरं काय नसून हा इराचा एक सेल्फ रिपेअरिंग मॅकॅनिझम आहे. यामध्ये ज्या काही फाईल्सला एरर आलेले आहेत, हे एरर ही सिस्टीम ॲटोमॅटिकली क्लिअर करते आणि जेवढे काही एरर आले ते फाईल्स रिप्लेस करून घेतात. स्वतः आपल्याला काही करायची गरज नाही. यामध्ये थोड्याफार गोष्टी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी आपण शक्यतो लॉग इन नसावे त्याची काळजी घ्यावी. आणि ज्यावेळेस आपण हेल्थ चेक परफॉर्म करतो त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी दुसरे कंटेंट चेकसुद्धा बटन आहेत त्याचा पण आपण विचार करायला हवा. हे परफॉर्म करण्यासाठी आपल्याला फक्त मॅनेजमध्ये यायचं आहे आणि इथे हेल्थ चेक नावाचा ऑप्शन आहे, हेल्थ चेकवर क्लिक करायचं आहे. हेल्थ चेक केल्यानंतर आपले इथे फिक्स काउंट एकचा दाखवतो आहे, तो ॲटोमॅटिकली केलेला आहे त्याने, पण आपण मॅन्युअली करणं अपेक्षित आहे. इथे हेल्थ चेक करावं. ॲक्च्युली माझ्याकडे इथे 3 लर्नर्स लॉग इन आहेत, त्यामुळे तो किती फाईल रिप्लेस करतो किंवा करतो का नाही हे पण कन्फर्म नाही सांगू शकत मी. तो किती फाईल रिपेअर करतो ते पण पाहूया. एक फाईल त्याने केलेली आहे. त्यानंतर दुसरा आहे कंटेंट चेक. हा कंटेंटची स्टेटस काय आहे तो चेक करतो आणि काही कंटेंटमध्ये जर प्रॉब्लेम असतील ते तो फिक्स करून देतो. ओके, आता हेल्थ चेक कम्प्लीट झालेलं आहे. हे 99 म्हणजे 100 होऊन जाईल. हेल्थ चेक करताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे इराचं वर्जन आहे ते सगळ्यात लेटेस्ट आहे का नाही ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या इथे 11 फाईल्स अपडेट झालेले आपल्याला दिसतील, सॉरी 13 फाईल्स अपडेट होत आहेत. जेवढे अपडेट होत आहेत तेवढे दिसत आहेत आणि त्या फाईल्सचं नाव काय आहे ते पण आपल्याला इथे दिसत आहे. इथे मला 15 फाईल्स अपडेट झालेल्या दिसत आहेत आणि अजूनही काम सुरूच आहे. ठीक आहे, जेवढ्या फाईल्स अपडेट होत आहेत होऊ द्या. आणि एकदा का हेल्थ चेक झालं की आपला सर्व्हर म्हणजे हे ॲप्लिकेशन बंद करून चालू करणं हीच बेस्ट प्रॅक्टिसपैकी एक प्रॅक्टिस आहे. त्यामुळे हेल्थ चेक झाल्याच्या नंतर काही एरर सापडले तर आपण एकदा सर्व्हर रिस्टार्ट करावा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.